यथार्थ विषय सामान्य विज्ञान प्रकरण 14 उष्णतेचे मापन व परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, उष्णतेचे स्रोत कोणते आहेत, त्याचप्रमाणे उष्णता स्थानांतरित कशी होते हे तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे। तरी आता काही प्रश्न आपण समजून घेऊया की आपल्याला उष्णतेचे कोणकोणते स्रोत माहिती आहेत। सूर्य, लाकूड, कोळसा, पेट्रोल हे सर्व उष्णतेचे स्रोत आहेत। त्याचप्रमाणे उष्णता स्थानांतरित कशी होते, म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उष्णता कशी जाते, तर वहन, अभिसरण आणि प्रारण या तीन प्रकारे उष्णता स्थानांतरित होते। त्यानंतर उष्णतेचे परिणाम कोणकोणते आहेत, तर उष्णतेमुळे कोणकोणत्या क्रिया होतात हे आपण पुस्तकातली चित्र पाहूया। उकळणे, वितळणे, ज्वलन आणि प्रसरण या सर्व क्रिया म्हणजेच उष्णतेचे परिणाम आहेत। उष्णता हे ऊर्जेचं एक रूप आहे। उष्णता ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते हे आपल्याला माहिती आहे। नंतर एखाद्या पदार्थाचे तापमान हे तो पदार्थ किती उष्ण आहे किंवा किती थंड आहे हे दर्शवते। गरम चहाच्या तापमानापेक्षा आईस्क्रीमचं तापमान कमी असतं, म्हणजेच थंड पदार्थाचं तापमान हे गरम पदार्थापेक्षा कमी असतं। नंतर उष्णतेमुळे पदार्थाचं प्रसरण होतं, त्याचप्रमाणे उष्णता काढून घेतल्यास म्हणजेच तो पदार्थ थंड केल्यास पदार्थाचे अंकुचन होते। तसेच पदार्थाच्या अवस्थांमध्ये उष्णतेमुळे बदल देखील होतो, म्हणजेच पदार्थाचे अवस्थांतरण होते। उष्णतेचे SI एकक जूल आहे, त्याचप्रमाणे CGS एकक कॅलरी आहे। एक कॅलरी बरोबर 4.18 जूल आणि 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता ही 1 कॅलरी एवढी असते। आपण पुस्तकात सोडून दिलेली उदाहरणे पाहूया। पहिलं उदाहरण आहे 1.5 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस पासून 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यास किती ऊर्जा लागेल। उत्तर कॅलरी व जूल या दोन्हीमध्ये आपल्याला शोधायचं आहे। आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे। पाण्याचं वस्तुमान 1.5 किलोग्रॅम दिलेलं आहे। 1.5 किलोग्रॅम म्हणजेच 1500 ग्रॅम। आपण किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये रूपांतर करून घेतलं आहे। नंतर तापमानामधील बदल, तर आपल्याला इथे तापमान दिलं आहे 15 अंश सेल्सिअसपासून 45 अंश सेल्सिअसपर्यंत, म्हणजेच तापमानामधला बदल आपला 45 अंश सेल्सिअस वजा 15 अंश सेल्सिअस बरोबर 30 अंश सेल्सिअस आलेला आहे। नंतर आपल्याला तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा किती आहे ती शोधायचं आहे। त्यासाठी आपलं सूत्र तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा कॅलरीमध्ये बरोबर पाण्याचे वस्तुमान ग्रॅममध्ये गुणिले तापमान वाढ अंश सेल्सिअसमध्ये। आता पाण्याचं वस्तुमान आपण इथेच करून घेतलं आहे 1500 ग्रॅम। हे 1500 ग्रॅम गुणिले इथे आपण तापमानामधला बदल काढला आहे 30 अंश सेल्सिअस गुणिले 30 अंश सेल्सिअस बरोबर, यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार येतो आहे 45000 कॅलरी। म्हणजेच आता आपल्याला याचं जूलमध्ये रूपांतर करायचं आहे, कारण आपल्याला कॅलरीमध्ये उत्तर मिळालं ते आलं आपलं 45000 कॅलरी। आता जूलमध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला, तर जूलमध्ये करताना काय केले आपण 45000 गुणिले 4.18 बरोबर 1,88,100 जूल एवढं उत्तर आपल्याला मिळाले। त्याचप्रमाणे उदाहरण दुसरं, 300 कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसने वाढले असल्यास पाण्याचे वस्तुमान किती असेल। आता याच्यामध्ये दिलेलं काय आहे आपल्याला, उष्णता बरोबर 300 कॅलरी, उष्णता दिलेली आहे 300 कॅलरी। तापमानातील बदल दिला आहे आपल्याला 10 अंश सेल्सिअस,
आणि पाण्याचं वस्तुमान आपल्याला काढायचं आहे। म्हणून आपण सूत्र वापरलं उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमान वाढ। उष्णता दिलेली आहे 300, ते आपण उष्णतेच्या खाली लिहिलं। पाण्याचं वस्तुमान माहीत नाही आपल्याला, ते एम लिहिलं आपण। गुणिले तापमान वाढ 10 आहे, ते 10 लिहिले इथे। 300 बरोबर एम गुणिले 10, म्हणजेच 300 बरोबर 10 एम, आणि एम बरोबर 300/10 केलं आपण तर आपल्याला मिळालं एम बरोबर 30 ग्रॅम। उष्णतेचे स्रोत, पहिला सर्वात मोठा स्रोत आहे उष्णतेचा सूर्य। सूर्यापासून पृथ्वीला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते, म्हणून सूर्य हा उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे। सूर्याच्या केंद्रामध्ये केंद्रकीय एकीकरण प्रक्रिया होत असते, आणि त्या केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमधून खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते। यामध्ये हायड्रोजनचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात, आणि यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते। त्यातील काही ऊर्जा व प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचवला जातो। दुसरा उष्णतेचा स्रोत आहे पृथ्वी। पृथ्वीच्या केंद्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उष्णता असते, आणि त्यातून आपल्याला म्हणजेच पृथ्वीपासून आपल्याला उष्णता मिळते, त्यालाच भूऔष्णिक ऊर्जा असे म्हणतात। उष्णतेचा तिसरा स्रोत आहे रासायनिक ऊर्जा। लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी पदार्थांचं ज्वलन होत असताना त्यांचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि उष्णतेची निर्मिती होते। नंतर चौथा स्रोत आहे उष्णतेचा विद्युत ऊर्जा। विद्युत ऊर्जा ही आपण विद्युत उपकरणांपासून मिळवतो, उदाहरणार्थ विद्युत इस्त्री, नंतर विद्युत शेगडी यासारख्या उपकरणातून आपल्याला विद्युत ऊर्जा मिळते। त्यानंतर पुढचा उष्णतेचा स्रोत आहे अणुऊर्जा। यामध्ये युरेनियम, बेरियम यासारख्या मूलद्रव्यांच्या केंद्रकांचं विभाजन होऊन त्यातून अगदी थोड्या कालावधीमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते, यालाच आपण अणुऊर्जा असे म्हणतो। नंतर शेवटचा उष्णतेचा स्रोत आहे हवा। तर हवेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा सामावलेली असते, उष्णता सामावलेली असते। तापमान, एखादी वस्तू किती थंड आहे किंवा किती उष्ण आहे हे आपण हात लावून पाहू शकतो, परंतु ही जी जाणवणारी उष्णता आहे आपल्या हाताला ती सापेक्ष असते। जे जाणवणारं तापमान आहे आपल्या हाताला ते सापेक्ष असतं, आणि त्यासाठी आपण कृती करून पाहूया। इथे आपण 3 भांडी घेतलीत, सारखी भांडी घेतलीत, अ, ब आणि क अशी त्या 3 भांड्यांना नावं दिलीत। अमध्ये आपण थोडं गरम पाणी घेतलंय, बमध्ये आपण थंड पाणी घेतलंय, आणि हे क भांड्यामध्ये आपण अमधलं थोडं पाणी आणि बमधलं थोडं पाणी घेतलंय। म्हणजेच क भांड्यामध्ये आपण गरम थोडं पाणी आणि थंड थोडं पाणी घेतलंय, म्हणजेच त्याला आपण आपल्या भाषेमध्ये कोमट पाणी म्हणतो। म्हणजेच अमध्ये गरम पाणी, बमध्ये थंड पाणी आणि कमध्ये कोमट पाणी आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की उजवा हात आपला अ भांड्यामध्ये बुडवायचा आहे, नंतर डावा हात आपल्याला ब भांड्यामध्ये बुडवायचा आहे, आणि 2-3 मिनटं ठेवायचेत। त्यानंतर हे दोन्ही हात आपल्याला कमध्ये बुडवायचेत, दोन्ही हात एकदम आपण कमध्ये बुडवणार आहोत, आणि त्यावेळी आपल्याला असं जाणवेल की आपण एकाच भांड्यामध्ये दोन्ही हात बुडवतोय, तरीही आपल्याला ज्या आपला गरम पाण्यामधला हात आहे त्या हाताला कमधलं पाणी थंड जाणवणार आहे, कारण गरम पाण्यातून कोमट पाण्यात हात घातला म्हणून थंड जाणवेल। आणि हे जे थंड पाण्यामधला जो हात आहे आपला, तो हात आपण ह्या क भांड्यामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला हे पाणी गरम जाणवेल,
कारण थंड पाण्यामधला हात आपण कोमट पाण्यामध्ये घातल्यावर तो गरम जाणवणार आपल्याला. आता आपण जी कृती केली त्या कृतीमध्ये आपण फक्त थंड किंवा गरम एवढंच सांगू शकलो, पण त्याचं अचूक तापमान आपण सांगू शकलो नाही. त्याचप्रमाणे असं एखाद्या गरम वस्तूला हात लावून सांगणं सुद्धा म्हणजे स्पर्श करणं सुद्धा धोक्याचं आहे, आणि म्हणून असं न करता आपल्याला तापमान मोजण्यासाठी उपकरणाची गरज भासते आणि तापमान मोजण्यासाठी तापमापी हे उपकरण वापरलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी अशा प्रकारचा तापमापी वापरला जातो, आणि ह्या तापमापीमध्ये फॅरनहाईटमध्ये आपलं अंश फॅरनहाईटमध्ये तापमान मोजलं जातं, आणि आपल्या शरीराचं जे नॉर्मल असतं तापमान ते 98.6 अंश फॅरनहाईट इतकं असतं, आणि 98.6 पेक्षा जर जास्त तापमान याच्यामध्ये आपल्याला दाखवलं गेलं तर मग आपल्याला ताप आला असं समजलं जातं. आता आपण ऊर्जेचे मागच्या वर्षी शिकलेले प्रकार जरा आठवूया. स्थितिज ऊर्जा म्हणजे काय? पदार्थाच्या विशिष्ट अवस्थेमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा म्हणतात. गतिज ऊर्जा म्हणजे काय? पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास जी ऊर्जा प्राप्त झालेली असते तिला गतिज ऊर्जा असे म्हणतात. उष्णता व तापमान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो आणि पदार्थातील अणू हे गतिशील असतात. आता आपण उष्णता व तापमान यातील फरक पाहूया. पदार्थातील उष्णता म्हणजेच त्यातील गतिज ऊर्जेचं एकूण प्रमाण, आणि तापमान म्हणजे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेचं प्रमाण. आता दोन वस्तूतील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा जर समान असेल तर त्यांचं तापमान, त्या दोन वस्तूंचं तापमान समान असतं. त्यानंतर आपण आकृती पाहूया. इथे आपल्याला अ आणि ब अशा दोन आकृत्या दिल्यात. या अ आकृतीमध्ये पदार्थाचं तापमान अधिक आहे आणि ब आकृतीमधल्या पदार्थाचं तापमान कमी आहे. अणूंना जोडून दर्शवलेले जे बाण आहेत ते आपल्याला अणूंच्या वेगाची दिशा दाखवतात, आणि जी लांबी आहे ती लांबी आपल्याला परिमाण दाखवते. नंतर उष्ण वायूतील अणूंचा वेग थंड वायूतील अणूंच्या वेगापेक्षा अधिक आहे. इथे आपल्याला उष्ण वस्तूतील अणूंचा वेग जास्त दिसतोय, आणि कारण ही आकृत्या मोठ्या दिसतात म्हणजे वेग जास्त आहे, आणि इथे ह्या आकृत्या लहान दिसतात आतमधल्या अणूंच्या ते बाण दाखवले ते म्हणजेच थंड वायूमधल्या थंड पदार्थामधल्या अणूंचा वेग कमी आहे. त्यानंतर आकृती क मध्ये आपल्याला स्थायू वस्तूतील अणूंचा वेग बाणाद्वारे इथे दाखवलेला आहे, आणि आपल्याला माहिती आहे की स्थायूतील अणू त्यांच्यामधील परस्पर आकर्षण बलाने बांधलेले असतात, त्यामुळे ते त्यांच्या स्थानावरून विस्थापित होत नाहीत. उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते आंदोलित होतात, आणि जितकं स्थायूचं तापमान अधिक तितका त्यांचा दोलन वेग अधिक असतो. समजा अ व ब ह्या एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत. अचे वस्तुमान बच्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे, म्हणजेच अमधील अणूंची संख्या ही बमधील अणूंच्या संख्येच्या दुप्पट आहे. वस्तुमान वेगळे आहे म्हणजे त्यामधल्या अणूंची संख्या सुद्धा वेगळीच असते. जरी अ व बचे तापमान समान असले तरी त्यातील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असली तरी अमधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा व बमधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा यांच्यामध्ये फरक असणार आहे. म्हणजेच काय फरक असणार आहे? अमधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा ही बमधील अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेच्या दुप्पट असणार. म्हणजेच जरी अ व बचे तापमान समान असले तरीही अमधील उष्णता ही बमधील उष्णतेच्या
पेक्षा दुप्पट असणार आहे. एकाच आकाराची दोन स्टीलची भांडी घ्या, त्यांना अ आणि ब अशी नावं द्या. अ मध्ये थोडं पाणी भरा, म्हणजेच उदाहरणार्थ आपण एक ग्लास पाणी अ भांड्यामध्ये घेतलं तर ब मध्ये त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचंय, म्हणजेच ब भांड्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घेऊ. दोन्ही भांड्यातील पाण्याचं तापमान समान आहे हे आपल्याला सुनिश्चित करायचंय. आणि नंतर एक स्पिरिट दिवा घ्यायचा आहे, आणि स्पिरिट दिवा घेऊन अ व ब मधील पाण्याचे तापमान आपल्याला 10 अंश सेल्सिअसने वाढवायचंय. दोन्ही भांड्याला आपल्याला स्पिरिटच्या दिव्याने उष्णता द्यायची, आणि दोन्ही भांड्यातल्या पाण्याचं तापमान 10 अंश सेल्सिअसने आपल्याला वाढवायचंय. दोन्ही भांड्यातील तापमान वाढवण्यासाठी आपल्याला सारखाच वेळ लागला असेल का? नाही, कारण अ मध्ये पाणी कमी होतं म्हणून त्याला कमी वेळ लागला असेल, आणि ब मध्ये पाणी जास्त होतं म्हणजे त्याला आपल्याला जास्त वेळ लागला असेल. आता आपल्याला समान तापमान वाढीसाठी ब ला अधिक उष्णता द्यावी लागणार आहे. अर्थात अ आणि ब मधील पाण्याचं तापमान समान असून देखील ब मधील पाण्यातील उष्णता ही अ मधील पाण्यातील उष्णतेपेक्षा अधिक असेल. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, फॅरनहाइट, अंश फॅरनहाइट व केल्विन ही एकके वापरली जातात. केल्विन हे एकक शास्त्रीय प्रयोगामध्ये वापरलं जातं, आणि फॅरनहाइट आणि सेल्सिअस ही एकके दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जातात. या तिन्ही एककामधला म्हणजे सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन ह्या तिन्ही एककामधला संबंध आपण सूत्राने पाहूया. एफ वजा 32/9 = C/5 या सूत्रामध्ये आपल्याला फॅरनहाइट आणि सेल्सिअस या दोन एककामधला संबंध काढता येईल, आणि ते K = C/273.15 यावरून आपल्याला केल्विन आणि सेल्सिअस या एककामधला संबंध पाहता येईल. शेजारच्या तक्त्यामध्ये काही विशिष्ट तापमानं फॅरनहाइट, सेल्सिअस आणि केल्विन या एककामध्ये दिली आहेत, ती पाहूया आपण. पाण्याचा उत्कलन बिंदू 212 अंश फॅरनहाइट, 100 अंश सेल्सिअस आणि 373 केल्विन असा आहे. पाण्याचा गोठण बिंदू 32 अंश फॅरनहाइट, 0 अंश सेल्सिअस, 273 केल्विन असा आहे. कक्ष तापमान 72 अंश फॅरनहाइट, नंतर 23 अंश सेल्सिअस आणि 296 केल्विन असा आहे. पाऱ्याचा उत्कलन बिंदू 356.7 अंश सेल्सिअस आणि पाऱ्याचा गोठण बिंदू -38.8 अंश सेल्सिअस असा आहे. आता आपण पुस्तकात सोडून दिलेली उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे 68 अंश फॅरनहाइट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल. दिलेलं काय आहे आपल्याला फॅरनहाइटमधलं तापमान. फॅरनहाइटमधील तापमान F = 68 आपल्याला दिलेलं आहे, आणि आपल्याला सेल्सिअस व केल्विनमधलं तापमान काढायचं आहे. त्यासाठी सूत्र F - 32/9 = C/5 यामध्ये आपण किमती टाकूया. आपल्याला एफची किंमत माहिती आहे 68, ते आपण एफच्या जागी घेणार. 68 - 32/9 = C/5 आता वजाबाकी करू. 68 - 32 = 36 मिळाले आपल्याला. 36/9 = C/5 आता आपण इथेच भाग देऊ. 9 × 1 = 9, 9 × 36 म्हणजेच आपल्याला इथे काय शिल्लक राहिलंय, 4/1 = C/5 म्हणजेच आपण तिरकस गुणाकार करू इथे. 4 × 5 = 1 × C तर आपण आधी C × 1 = C = 4 × 5
म्हणजे सी बरोबर 4 × 5 = 20 म्हणजेच आपल्याला सेल्सिअस मधलं तापमान मिळालं 20 अंश सेल्सिअस. सेल्सिअस मधलं तापमान मिळालं आपल्याला 20 अंश सेल्सिअस. आणि आता आपल्याला केल्विन मधलं तापमान काढायचंय. त्याचं सूत्र आहे केल्विनचं, के बरोबर सी अधिक 273.15. हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये किंमत टाकायची आपल्याला. के बरोबर सी, सीची किंमत काढली आपण आता 20 अधिक 273.15. आणि आता आपल्याला ही बेरीज करायची आहे. आणि ही बेरीज येते आपली 293. आता इथे मिळवणार आपण 20, म्हणजेच किती येईल 293. 7 अधिक 2 = 9 आणि हे 3, म्हणजे 293 झाले. 293.15 केल्विन बरोबर 293.15 केल्विन. आता आपल्याला के बरोबर 293.15 केल्विन मिळालेलं आहे. म्हणजेच सेल्सिअस मधलं तापमान 20 अंश सेल्सिअस आणि केल्विन मधलं तापमान आपल्याला मिळालेलं आहे 293.15 केल्विन. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. कोणते तापमान सेल्सिअस व फॅरनहाईट या दोन्ही एककात समान असेल? सेल्सिअस मधलं जर तापमान सी असेल तर फॅरनहाईट मधलं तापमान एफ हे तेवढंच, म्हणजेच एफ बरोबर सी आपल्याला घ्यायचंय. आणि आपलं सूत्र आहे एफ −32/9 बरोबर C/5. आता आपल्याला इथे एफ बरोबर सी घ्यायचंय म्हणून एफच्या जागेवर आपण सी घेणार. −32/9 = C/5 हे का घेतले आपण? आपल्याला एफ बरोबर सी घ्यायचंय म्हणून. आता तिरकस गुणाकार करू. 5 × C − 32 = C/9 गुणाकार करू. आता 5 × C = 5C − 5 × 32 = C/9 = 9C. 5C हे 9C आपण बरोबर चिन्हाच्या इकडे डाव्या बाजूला आणू. आता उजव्या बाजूला आहे तर डाव्या बाजूला घेऊन येऊ. −9C आहेत तर −9C होतील इकडे येताना. आणि त्याच्या आधी हा गुणाकार आपण करून घेऊ. 5C − 5 × 32 = 160 = 9C. आता इथे 5C आणि हा 9C आपण इकडे आणू. इथे −9C आहे, इकडे आणताना −9C होईल बरोबर. आता हा −160 आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाताना −160 होईल. अधिक आपण लिहित नाही. 5C − 9C. आता 5 मधून 9 जात नाहीत म्हणून आपण 9 मधून 5 घालू. आपल्याला 4 मिळतील आणि हा सी तो लिहिणार. आणि मोठी संख्या 9 आहे, 9 चिन्ह वजा आहे म्हणून ते −4C मिळाले आपल्याला. 5C − 9C ची वजाबाकी मिळाली आपल्याला −4C = 160. आता आपण हे वजा चिन्ह इथंच ठेवू. −C = 160 आणि हे −4 आहे तिकडे जाताना −4 झाले. त्याच्यानंतर आता हा भाग दिला आपण 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 4 × 0 = 0 म्हणजेच −C = आपल्याला 40 मिळाले. म्हणजेच C = −40. इकडे आपण वजा चिन्ह ठेवत नाही म्हणून ते तिकडे आपण दिलं. C = −40 °C म्हणजेच −40 °F, कारण या बरोबर सी आपण घेतले आणि म्हणून C = −40 °C = −40 °F म्हणजेच
40° सेल्सिअस तापमान सेल्सिअस व फॅरनहाइट या दोन्ही एककात समान असेल. आता आपलं आपण इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढील पिरियडला घेणार आहोत.